भगवान शंकराचा जन्म कसा झाला, महादेवाची आई कोण आणि महादेवांचे पिता कोण, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, विष्णू पुराणानुसार ब्रह्मदेवाचा जन्म भगवान विष्णूच्या कमळाच्या नाभीतून झाला, तर शिवाचा जन्म भगवान विष्णूच्या कपाळाच्या तेजातून झाला असे म्हटले जाते। एक तर शिवपुराणात सांगितलेल्या कथेनुसार एकदा जेव्हा अहंकाराने भारावलेले भगवान विष्णू आणि ब्रह्मा स्वतःला श्रेष्ठ म्हणून लढत होते, तेव्हा भगवान शिव एका जडत्या खांबाच्या रूपात प्रकट झाले। तेव्हा त्याने विष्णू आणि ब्रह्मदेवांना, जो कोणीही या खांबाचा खालचा आणि वरचा टोक शोधेल तो सर्वात श्रेष्ठ असे असे सांगितले। त्यामुळे भगवान विष्णूंनी त्या खांबाचा खालचा आणि ब्रह्मदेवांनी खांबाचा वरचा टोक शोधण्यास सुरुवात केली। मात्र दोघांनाही त्या खांबाचा टोक शोधण्यात अपयश आले। तेव्हा भगवान शिव त्या खांबातून आपला मूळ रूपामध्ये आले। त्यांना पाहून भगवान विष्णू आणि ब्रह्माने स्वीकार केला की शिवच आपल्या दोघांपेक्षाही सर्वश्रेष्ठ, शक्तिशाली व महान आहेत। त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ या सृष्टीवर कोणीही नाहीये। त्यामुळे शिवपुराणात सांगितलेली ही कथा हेच दर्शविते की महादेवाचा नाही जन्म आणि नाही अंत, ते स्वयंभू आहेत, म्हणजेच त्यांचा अंत नाहीये, ते अमर आहेत। दोन, याशिवाय विष्णू पुराणामध्ये भगवान शंकराच्या जन्माची आणखी एक कथा अशी सांगितली जाते की ज्यावेळी ही सृष्टी संपूर्णरित्या जलस्वरूपात बुडाली होती, तेव्हा भगवान विष्णूंनी शिवाय सृष्टीवर कोणीही नव्हते। भगवान विष्णू या जलस्तरावर आपल्या शेषनागासोबत विराजमान होते, तेव्हा त्यांच्या नाभीतून कमळ स्वरूपातून ब्रह्मदेव प्रकट झाले। त्यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव या सृष्टीबद्दल बोलत होते, तेव्हा त्यांच्या समोर भगवान शिव प्रकट झाले। मात्र तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिवला ओळखण्यास नकार दिला आणि यामुळेच भगवान शंकर हे नाराज झाले। आणि हे पाहून विष्णूंनी ब्रह्मदेवांना दिव्यदृष्टी देऊन भगवान शंकराची आठवण दिली, तेव्हा ब्रह्मदेवांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी भगवान शंकराची माफी मागत आपल्या मुलाच्या स्वरूपात जन्म घेण्याचा आशीर्वाद दिला। त्यामुळे भगवान शिवने ब्रह्मदेवाची ही प्रार्थना स्वीकार केली आणि त्यांना हा आशीर्वाद दिला। पुढे ब्रह्मदेवांनी जेव्हा या सृष्टीची रचना सुरू केली तेव्हा त्यांना एका लहानशा बालकाची गरज होती आणि तेव्हा भगवान शंकराच्या आशीर्वादाची त्यांना जाणीव झाली। त्यामुळे ब्रह्मदेवांनी तपस्या केली आणि बालकाच्या रूपामध्ये भगवान शंकर त्यांच्या मांडीवर जन्माला आले। मात्र बालरूपातील भगवान शिव हे प्रचंड रडत होते, त्यामुळे ब्रह्मदेवांनी त्यांच्या रडण्याचे कारण विचारले। यावर बालशिवाने, माझे कोणतेही नाव नाही असे सांगितले, तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान शिवचे रुद्र नाव ठेवले। मात्र तरीही बालशिव हे रडायचे शांत झाले नाही, त्यामुळे ब्रह्मदेवाने बालशिवांना एक वेगळा नाव दिला, मात्र त्यांना तो नाव देखील पसंद आले नाही। असे करता करता बालशिवला शांत करण्यासाठी ब्रह्मदेवांनी 108 नाव दिले, जे रुद्र, शर्व, भाव, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव यासारखी नावं आहेत। तसे शिवपुराणानुसार त्यांची ही सर्व नावं पृथ्वीवर लिहिली होती। तीन, त्यानंतर भगवान शंकराच्या जन्माची आणखीन एक कथा सांगितली जाते, ती श्रीमद्देवी भागवत महापुराणात, यामध्ये भगवान शंकराच्या माता व पिताबद्दल सांगितले आहे। या पुराणानुसार एकदा नारद हे आपले वडील ब्रह्मदेवांना विचारतात की या सृष्टीचा निर्माता कोणी केला आहे, याशिवाय भगवान विष्णू, भगवान शिव आणि तुमचे आई वडील कोण आहेत। तेव्हा भगवान ब्रह्मांनी नारदाला त्रिदेवाच्या जन्माबद्दल सांगितले। त्यांनी सांगितले की देवी दुर्गा व शिवस्वरूप ब्रह्मा यांच्या योगातून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा जन्म झाला, म्हणजेच प्रकृतीचे रूप असणारी माता दुर्गा आमच्या तिघांची आई आहे आणि ब्रह्मा म्हणजेच काल सदाशिव आमचे वडील आहेत। त्यामुळे शिवपुराणात, विष्णू पुराणात सांगितलेल्या या सर्व कथा हेच दर्शवतात की भगवान शंकर हे त्रिलोकचे स्वामी आहेत, या सृष्टीवर त्यांचा इतका महाशक्तिशाली आहे, महाशक्तिशाली आणि श्रेष्ठ कोणीही नाही। धन्यवाद।